आधारे घेण्यासाठी तरतूद करावी. नवीन अंदाजपत्रकात तरतूद करावी अशा पद्धतीची पत्र अनेक नगरसेवक आयुक्तांना देतात. परंतु त्या पत्राचा पाठपुरावा जर मी केलेला नाही, त्याच्यावरती कुठली 18-19 मध्ये कार्यवाही झालेली नाही, तर त्या पत्रामध्ये त्या पत्राचा संदर्भ घेऊन ह्याचा पाठपुरावा मी केला असं सिद्ध कसं होतं? गाडे घ्या असं तुम्ही काय म्हटलं? मी अंदाजपत्रकात तरतूद करावी असं म्हटलंय. तरतूद करावी, परंतु तरतूद करावी याचा अर्थ त्या गाड्या घेण्याचा आग्रह मी अधिकाऱ्यांच्याकडे धरलाय आणि त्या गाड्या अधिक दराने घ्याव्यात किंवा हे करावं याच्या बाबत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलाय का हे अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. 2017 साली 18-19 बजेट मध्ये आपण तशा पद्धतीच्या वाहने घ्यावीत आणि तशा पद्धतीची तरतूद बजेट मध्ये करावी असं सांगणारं माझं पत्र हे आयुक्तांना गेलेलं आहे. त्यामुळे या वाहन खरेदीच्या बाबतीमध्ये किंवा ओव्हरऑलच कुठल्याही विकास कामांच्या बाबतीमध्ये अनेक नगरसेवक असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील, बजेटमध्ये तरतूद करण्यासंदर्भामध्ये पत्र हे देऊ शकतात किंवा देतात बऱ्याच वेळेला. शहरामध्ये पूर्वी झालेली आंबेगाव सारखी घटना, अख्खी बिल्डिंग कोलॅप्स झाली आणि त्याच्यानंतर या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाबत सतर्क व्हायला पाहिजे असं तिथल्या काही लोकांच्या सांगण्यानुसार मलाही असं वाटलं की या शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ही सतर्कतेने राबवली गेली पाहिजे आणि तशा प्रकारे आपण अंदाजपत्रकामध्ये तरतूद करावी एवढाच मतितार्थ असलेलं पत्र मी आयुक्तांना दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त या विषयाच्या बाबतीमध्ये माझा खाते प्रमुख असतील किंवा आयुक्त असतील यांच्याशी कुठलाही पाठपुरावा नाही. मुळामध्ये हे पत्र मी सौरव रावांना दिलेलंच नाही, ते कुणाल कुमारांना दिलेलं होतं. त्याच्यावरती प्रशासन म्हणून त्यांनी काय पाठपुरावा केला, याच्या मागच्या काय त्यांनी तपासण्या केल्या, प्रशासनाने याच्यामध्ये काय काय ऍक्शन्स घेतल्या याच्याबाबत प्रशासनाने मला कधीही अवगत केलेलं नाही. आणि कारण तो प्रशासनाचाच भाग आहे, त्याची पॉलिसी ठरवण्याचं काम जरी आमचं असलं तरी अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने ती अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये त्रुटी दिसतील किंवा असतील त्या बाबतीमध्ये आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून काम करणं आवश्यक आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिशाभूल झाल्यासारखं मला वाटतं आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि या प्रकारामध्ये खरोखरच गैरव्यवहार झालेला असेल तर मी स्वतः मागणी करते की या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी. परंतु याचा अर्थ या प्रकारामध्ये केवळ अंदाजपत्रकामध्ये तरतूद करावी अशा आशयाचं पत्र दिलेलं असताना अशा प्रकारे नागरिकांची, पत्रकारांची आणि ओव्हरऑल पुणे शहराची दिशाभूल होते याबद्दल मला खंत वाटली आणि म्हणून मला असं वाटलं की मी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलावं, माझ्या सर्व सहकाऱ्यांशी सुद्धा बोलावं आणि यातल्या वस्तुस्थितीबाबत मी आता आपल्यापर्यंत हे सांगितलं झालेलं आहे. हा एक बिलकुल वेगळा विषय आहे. यामध्ये असा दिसते की जी ही हा जे फायर फायटिंग सिस्टम आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम आहे याच्याबद्दल ऑलरेडी राज्य सरकारने एक दर निश्चिती केलेली आहे. यामध्ये त्याचे डॉक्युमेंट आमच्याकडे उपलब्ध आहे. ही प्रक्रिया 2016-17 सुरू झाली होती, जवळपास 3.5 वर्ष आधी. आणि तेव्हा राज्य सरकारच्या जे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट मार्फत त्यांच्याकडून दर निश्चिती करण्यात आलेली आहे.
आणि मग त्याच्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि बहुतेक अजून काही पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन जवळपास सगळ्यांनी हा व्हेकल विकत घेतला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेने जे व्हेकल विकत घेतला तो जास्त दराचा आहे काय, किंवा माननीय महापौरांकडून जे पत्र आला त्यामध्ये प्रक्रिया विहित प्रक्रिया पूर्ण न करता हा वाहन खरेदी करण्यात यावा या असा अजिबात भाग नाही आहे. तरीही आता माझी अनुपस्थितीमध्ये लास्ट जे स्टँडिंग कमिटी झाली होती तिथे सभासदांची भावना फार तीव्र होती आणि तेव्हा अतिरिक्त आयुक्त आयुक्ताने तिथे माननीय चेअरमन साहेबांच्या निर्देशवर हा इमिडिएटली निर्णय घेतला. ही जी प्रक्रिया झाली आहे त्याची आम्ही चौकशी करून घेतो. म्हणजे असं नाही आहे की तेव्हा काही विचारच झाला नाही आणि महागडी गाड्या विकत घेतली आणि 3 वर्ष नंतर आज पहिल्यांदा आम्हाला सुचत आहे की हा फार आमच्या क्षमतेपेक्षा जास्तीचा वाहन आहे. निश्चितरित्या त्यामध्ये डिटेल विश्लेषण झालेलं असेल, याचा फायदा काय आहे, नुकसान काय आहे. रेकॉर्डवर फायर डिपार्टमेंटच्या डिटेल अनालिटिकल रिपोर्ट आहे की त्यांच्याकडे किती मनुष्यबळ उपलब्ध आहे, या वाहनामधले जे इक्विपमेंट्स आणि मनुष्यबळ त्यांना जर उपलब्ध करून द्यावा लागला तर किती खर्च महापालिकेचा वाढेल, हे सगळे रिपोर्ट्स अवेलेबल आहे. आज अचानक काही नवीन गोष्टी यामध्ये घडली असं अजिबात नाही आहे. तसेच ही जे जर मार्चमध्ये यांनी प्रक्रिया सुरू केली तर त्यामध्ये सुद्धा काही गैर नाही आहे. 6 वाहन आमच्याकडे आहेत, 6 वाहन व्यवस्थित काम करत आहेत किंवा नाही याचा अहवाल डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट आणि आपला फायर डिपार्टमेंट यांच्याकडून घेऊन नियोजन हा होता की 15 प्रभागासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 1 वाहन असला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने 2 वाहनांची प्रक्रिया सुरू झाली. आता हा कॉन्ट्रोवर्सी सुरू झाल्यामुळे त्वरित आपण त्याला तात्पुरत स्थगिती दिला आहे. एकदा चौकशी कम्प्लीट झाल्यानंतर त्याचा अहवाल येईल आणि अहवालाच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेता येईल की नवीन वाहन विकत घ्यायचे आहे किंवा घ्यायचे नाही. परंतु प्रत्येक महापालिकेमध्ये जवळपास सेम कंडिशन्सवर आणि जवळपास सेम रेटमध्ये हे वाहन विकत घेण्यात आले. राज्य सरकारचे पत्र आपल्याशी आम्ही शेअर करतो. त्या राज्य सरकारच्या पत्रामध्ये जे त्याचा वन टाइम कॉस्ट आणि तसेच त्याच्या अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचा कॉस्ट हा दोन्ही देण्यात आला आहे. वन दुसरा की तेव्हा जी प्रक्रिया झालेली आहे, परत मी सांगत आहे की मी प्रक्रियेमध्ये जात नाही, प्रक्रियेची एन्क्वायरीसाठी कमिटी आम्ही गठितच केला आहे. परंतु एका विशिष्ट कंपनीला देण्यात आला, टेंडर काढण्यात आला नाही असा अजिबात नाही आहे. आता सुद्धा जे दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही प्रक्रिया सुरू केल्या त्यामध्ये सुद्धा टेंडर आपण काढला आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित कॉम्पिटिशन होऊनच आपल्याला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. राज्य सरकारचा जे रेट आहे आम्ही वाचून द्या. तेव्हाचे व्हेरिएबल्स असतात जे आपण नजरेसमोर ठेवून निर्णय घेतो. जेव्हा त्याचा ऑडिट सुरू होतो तेव्हा बरेच काही गोष्टी बदलून जाते. कागदावर जे काही आहे तेवढाच फक्त यथार्थ म्हणून आपल्या समोर राहतो. तरीही आता आम्ही हे जे समिती गठीत केला त्यामध्ये दक्षताचेही अधिकारी आहेत, टेंडरिंग प्रोसेस रिलेटेड ऑफिसर्स आहेत आणि जसं मी सांगितलं की आम्ही दोन्ही विषय पाहत आहे. एक की टेंडर प्रक्रिया जे झाली आहे ते कितपत योग्य आहे आणि दुसरा की एफिकॅसी या वाहनचा उपयोग किती आहे. जे पैसे आम्ही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस जर पाहिलं, जे पैसे आम्ही खर्च करत आहोत त्याचे तुलनेत आम्हाला उपयोग जर होत असेल तरच याच्या पुढे नवीन वाहन घेण्याची आवश्यकता पडणार आहे. जर आम्हाला वाटला की याचा उपयोगच नाही आहे तर मग आपण बंद करू. सो यू हॅव टू वेट फॉर जस्ट 2-3 दिवस अजून 3-4 दिवसात. मी परत स्पष्ट करेन की या पूर्ण प्रकल्पाला किंवा प्रस्तावाला महापौरांचा प्रस्ताव म्हणून संबोधित करणे योग्य अजिबात नाही आहे. 1617 मध्ये जर हा प्रकल्प ऑलरेडी राबविण्यात आलेला असेल आणि त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई होत असेल उपलब्ध बजेट प्रमाणे तर हा प्रशासनाचा प्रस्ताव असू शकते. महापौर त्यामध्ये तांत्रिक अभ्यास करू शकत नाही, उपलब्ध वाहनाची उपयोगिता तपासू शकत नाही आणि हे सगळं केल्यानंतर समजा महापौरांचा प्रस्ताव असेल तरीही एखादी प्रक्रिया भंग करून विकत घेण्याबद्दल तर महापौर कधीही सांगू शकत नाही.